जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला काय वाटलं, या गाडीत कोणी चालक बसून हॉर्न वाजवतोय का? तर अजिबात नाही. मग गाडीचे हॉर्न आणि लाईट आपोआप लागतंय का? तर हो, आपल्याला विश्वास बसणार नाही कदाचित, परंतु ही घटना विश्वास करायला लावणारी आहे. आपण अजय देवगणचा टार्झन दी वंडर कार चित्रपट पाहिलाच असेल. चित्रपटातील टार्झन कार ज्याप्रमाणे आपोआप हालचाली करताना दिसते, त्याचप्रमाणे ही कार देखील काहीशी तशीच कृत्य केल्याचे दिसतंय. चित्रपटातली कार चालक नसताना धावत होती, ही कार मात्र अद्याप धावत नाहीये, तेवढे बरे. मात्र गाडीतील हॉर्न आणि लाईट आपोआप लागत असल्याने पाहणाऱ्यांना हा विषय कुतूहलाचा झालाय. ही तीच कार आहे ज्या कारणे गेल्या 2 दिवसापूर्वी शिरपूर तालुक्यातील दोघी जीवलग मित्रांचा जीव घेतला होता. हॉटेलीत जेवायला गेलेले 2 मित्र दुचाकीने घरी परतत असताना समोरही कार आल्याने समोरासमोर धडक झाली. त्यात दोघी मित्रांनी आपला जीव गमावला. त्या घटनेनंतर या कारला शिरपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. 2 दिवसापासून कार पोलीस ठाण्यात पडून आहे. आज दुपारी या कारची अचानक लाईट लागल्याने नागरिकांना नवल वाटू लागले आणि त्यातच ही अधूनमधून हॉर्न वाजवू लागली, त्यामुळे येथील पाहणारे नागरिक तिला वंडर कार म्हणून बोलू लागले. विश्वास न बसणारी ही घटना पाहणाऱ्यांना खरी वाटू लागली आहे. ही कार थोड्या थोड्या वेळाने ही कृती करत असल्यामुळे आता ती कार अधिकच चर्चेचा विषय बनली आहे.